चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक महेश पाटील व भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब यांच्या पुढाकाराने डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे यांच्या सहाय्याने भाजप डोंबिवली ग्रामीण उपाध्यक्ष माजी सरपंच सागावेश्वर शिवमंदिराचे अध्यक्ष कर्णमदन जाधव यांनी ई श्रम योजना शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ई श्रम योजना शिबिर हे सागाव येथील सागावेश्वर मंदिर येथे आयोजित केले होते. सदर लाभार्थ्यांना 2 लाखाचा अपघाती विमा मिळणार असून रोजगाराच्या संधी भारत सरकारकडून उपलब्ध होणार आहे. ई श्रम योजनेतील लाभार्थ्यांसाठी विविध योजना अंमलात आणणार असून ह्याचाही लाभ त्यांना घेता येणार आहे. संघटित व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई श्रम कार्ड योजना शासनाने आणली असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्णमदन जाधव यांनी केले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी भावना मालकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस.